नाशिकमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अप्पर पोलीस महासंचालक कारागृह सुधारक श्री सुनील रामानंद यांनी नाशिक रोड कारागृहाला भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळेला कारागृहातले कर्मचारी आणि कायद्यांचे कोरोनापासून बचाव करण्याच्या निमित्तानं त्यांनी मार्गदर्शन केलंय. कायद्यांचं कारागृहातील कामकाज योग्यरित्या सुरू झालं असून त्यांना रोज घरी पाठवण्यासाठी पगार देण्याच्या कामावरती त्यांनी आता लक्ष केंद्रित केलं असून त्या कामाला सुरुवात झाली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. महाराष्ट्राचे अप्पर पोलीस महासंचालक यांच्या नाशिक रोड कारागृहाच्या या भेटीदरम्यान नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडे, कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली, पल्लवी कदम, एस आर गायकवाड, एस ए चाडे, एस ए गीते, प्रशांत पाटील आदी कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. हो, आज या ठिकाणी मी आणि नाशिकचे सी पी साहेबांनी प्रिझनची व्हिजिट केली. ती व्हिजिट माझी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आहे आणि सांगायला आनंद होतो की करोना हा चांगला कंट्रोल करण्यात आलेला आहे प्रिझन्समध्ये. आतल्या इंडस्ट्रीज आता सध्या सुरू झाल्यामुळे जे आतमध्ये बंदी आहेत त्यांना त्यांचे डेली वेजेससुद्धा मिळत आहेत. म्हणजे एकीकडे कोरोना कंट्रोलमध्ये आहे तर दुसरीकडे त्यांना वेजेस मिळतात. हे वेजेस ते आपल्या घरी पाठवू शकतात आणि घरच्या लोकांनाही सपोर्ट करू शकतात आणि एकंदरीत परिस्थिती जी आहे ती समाधानकारक आहे. जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरो चीफ आर आर पाटील, नाशिक रोड, नाशिक.